महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा दावा केलाय. यापूर्वी सुद्धा काही नेत्यांनी फोन टॅप होत असल्याचा दावा केलेला होता. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा होते. दरम्यान आता आव्हाडांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी काल मध्यरात्री ट्विट करत आपला फोन टॅप होतोय असं वाटत असल्याचं म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांनी हे फोन टॅप होत असल्याचा आरोप केलाय. त्यांनी ट्विट करत असं म्हटलंय की माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येतोय, विशेषतः माझं व्हॉट्सअप कोणत्या तरी संस्थेकडून ठेवली जाते असं सुद्धा वाटतंय. या आशयाच्या त्यांच्या ट्विट नंतर आता सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना गेल्या 2 महिन्यात 3 वेळा कोरोना झालाय. शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या प्रकारावर संशोधन केलं पाहिजे अशी खोचक टिप्पणी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांना वारंवार कोरोनाची लागण होत असल्याविषयी शंका उपस्थित केली आहे. संपूर्ण राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जळगाव जिल्ह्यात वेगळ्याच प्रकारचा कोरोनाचा विषाणू आढळून आलाय. एका व्यक्तीला 3-3 वेळा त्याची लागण होते. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या 2 महिन्यात 3 वेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे याची चौकशी करावी असं मी म्हणणार नाही, पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना झालेल्या कोरोनाची खिल्ली उडवली आहे. राज्यामध्ये आणि मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यामध्येही आकडेवारी वाढती. अमरावती सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे त्या प्रशासनानं विशेष लक्ष घालायला सुरुवात केली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पुढचे 15 दिवस अत्यंत महत्वाचं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या शोधावर भर देण्यात येतोय. प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर सध्या लक्ष ठेवून आहे. रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणं कमी केलं असल्यामुळे रुग्णवाढीचा धोका संभवत आल्याचं लक्षात आलंय. राज्याच्या आरोग्य विभागाने सहवासितांचा शोध घेण्यासाठी भर द्यायला सुरुवात केली आहे. खरं तर कालच्या दिवसभरामध्ये राज्यात 6,281 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे, तर 2,561 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. मात्र गेल्या काही दिवसांमधील आता रुग्णवाढीची संख्या वाढत असल्यानं महाराष्ट्रावरती लॉकडाऊनचं संकट येणार का हा प्रश्न उपस्थित राहतोय. राज्यामध्ये सध्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढतंय. रुग्ण वाढल्याने राज्यातल्या काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत, मात्र काही ठिकाणी कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अफवा सुद्धा पसरवण्यात येत आहेत. अशातच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरल्यात. मात्र पुण्यात लॉकडाऊन करण्याबाबत कुठलेही आदेश दिलं नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय. पुण्यात सोमवारपासून पुन्हा 15 दिवसांचा लॉकडाऊन अशा आशयाचा एका चॅनेलचा जुन्या बातमीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कुठलेही आदेश दिलेले नाहीयेत असं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलंय. हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचं नाव, मोबाईल नंबर आणि ग्रुपचं नाव पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया कुठलीही अफवा पसरवली जाऊ नये असं या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सारंग यांनी सांगितलंय. बर्ड फ्ल्यू हा आजार फक्त पक्ष्यांनाच होत असून त्याचा माणसांना कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र आता बर्ड फ्ल्यूची लागण मनुष्यालाही होत असल्याचं आढळून आलंय. रशियामध्ये 7 जणांना ही लागण झाली. हे 7ही जण पोल्ट्रीमध्ये कार्यरत होते. या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही ट्रेस केलं जात आहे. मानवी शरीरात बर्ड फ्ल्यू आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियन संशोधकांनी मानवी शरीरात एव्हियन इन्फ्लुएन्झा ए व्हायरसचा H5N8 स्ट्रेन दिसून आल्याचं स्पष्ट केलंय. मानवी शरीरात बर्ड फ्ल्यू आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाच्या संशोधकांनी मानवी शरीरात एव्हियन इन्फ्लुएन्झा ए व्हायरसचा H5N8 हा स्ट्रेन आढळून आल्याचं स्पष्ट केलंय. रशियाच्या दक्षिणेकडील 7 जणांना ही लागण झाली आहे असं रशियाच्या वेक्टर रिसर्च सेंटरच्या संशोधक अन्ना पॉपोवा यांनी सांगितलंय. गेल्या वर्षी 2020 रशियामध्ये बर्ड फ्ल्यूचा कहर वाढलेला होता आणि आता महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा बर्ड फ्ल्यूचे जे पक्षी आहेत ते सुद्धा आढळून आलेले होते, त्यामुळे आता माणसांमध्ये याचा संसर्ग झाल्यानं भीती वाढली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews.